जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पहिली मागणी आमची काय होती की तुम्ही सांगा की ही राज्याची जबाबदारी आहे की केंद्राची जबाबदारी आहे, आणि तिथं मग त्यांना पूर्वीच मी मुंबईच्या प्रेसमध्ये मी सांगितलं होतं कुठले सोल्युशन्स आहेत, कुठले पर्याय आहेत। त्यातला पहिला पर्याय कुठला की रिव्ह्यू पिटिशन, जे राज्य शासनाच्या हातातला विषय। आणि रिव्ह्यू पिटिशन जर का टिकलं नाही तर आपल्याला क्युरेटिव्ह पिटिशन जात आहे। मग क्युरेटिव्ह पिटिशन हे भोसले समितीची स्थापन झालेली आहे, त्यांनी सांगितलं ते ह्याची काही गरज नाही। मग राहतो कुठला पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन गेलं तर तुम्हाला एकमेव पर्याय राहतो तो म्हणजे 338 बच्या माध्यमातून आपल्याला आयोग स्थापन करावं लागेल, परत एकदा एसीपीसी व्हावं लागेल, आणि मग ते राज्यपालांच्याकडे जाणार। राज्यपाल हे राष्ट्रपतींच्याकडे हा अहवाल देतील, राष्ट्रपती 342 अच्या माध्यमातून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जर द्यायची इच्छा असेल त्यांना ते देऊ शकतात सगळं डाटा, आणि ते मग राज्य मागासवर्गीय आयोगाकडे डाटा घेऊन परत त्याच्यावर स्वतः घेणार, आणि मग पार्लमेंटला द्यायची इच्छा असेल तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते देऊ शकतात। तर मी सरकारला काय सांगितलं की तुम्ही हे केव्हा फाईल करताय, तर त्यांनी लगेच त्या मिनिटाला सांगितलं रिव्ह्यू पिटिशन हे येत्या गुरुवारी हे रिव्ह्यू पिटिशन सरकारच्या वतीनं फाईल केलं जाईल। मी त्यांना दुसरी सूचना केली, हे सगळं करत असताना तुम्ही पॅरेलली हा दुसरा मार्ग सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करा अंमलात आणा। तर त्यांचा मतप्रवाह असा होता थोड्यांचा की आपण जर इकडनं गेलो तर थोड्यांना वाटणार की आपण रिव्ह्यू पिटिशन हरलोच, आपण त्यात काय साध्यच होणार नाही, म्हणून दोन मतप्रवाह आहेत। पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे पण तुम्ही आयोग स्थापन करू नका, पण तिथे होमवर्क ज्या काही गोष्टी लागतात, ज्या काही त्रुटी असतील गायकवाड कमिशनमध्ये त्याचे तर तुम्ही काम सुद्धा सुरू करू शकता। इथे सारथीमध्ये 8 विभागीय कार्यालय ह्याची त्यांनी मंजुरी दिली, अनेक जिल्ह्यात उपकेंद्र व्हायला पाहिजे ते आम्ही त्यांना मागणी केली, आणि कोल्हापूरचं उपकेंद्र हे परवाच त्यांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला मिटिंग लावली होती पुण्यात शनिवारी, तिथं चर्चा झाली। सारथीचे अनेक प्रश्नांच्या बद्दल पूर्ण कमिटीच्या पुढे सगळ्यांची चर्चा झाली, आम्ही सगळेजण तिथं होतो, आणि तिथं कोल्हापूर उपकेंद्र ताबडतोब सुरू करण्याचे आदेश हे उपमुख्यमंत्र्यांनी ज्यांच्याकडे सारथी आहे त्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारींना फोन केला, व्हाईस चान्सलरना फोन केला, आणि मला आज आनंदाने सांगायचंय की खुद्द स्वतः नामदार सतेज पाटील जे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत यांनी सगळ्या जमिनी तिथं पाहिलेत, 3 जमिनी पाहिलेत, त्यातली एक जमीन काय ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलं तरी ते पसंत पडली नाही आहे, पण राजाराम कॉलेज जे जुनं कॉलेज आहे तिथं एक 5 एकरचा कॅम्पस आहे आणि चांगली जुनी बिल्डिंग आहे, तिथं नवीन बिल्डिंग आहे ती घ्यायची, किंवा शिवाजी विद्यापीठमध्ये एक 2 एकर का 3 एकरच्या कॅम्पसमध्ये नवीनच सारथीची बिल्डिंग उभा करायची, ही जागा फायनल करण्यासाठी येत्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जूनला मी आणि सर्व पालकमंत्री असतील मंत्री महोदय असतील ते जातील आणि जागा फायनल करतील आणि कोल्हापूरचं उपकेंद्र लगेच सुरू होणार। मगाशी सारथीच्या बाबतीत अनेक विषय राहिला, म्हणजे जे आपण 1000 कोटी रुपये मागितले होते ते अजितदादांनी एकाच शब्दात मला सांगितलंय राजे की त्याची सुद्धा 21 दिवसात जे आपण ज्यावेळी परत भेटणार आहे बऱ्यापैकी चांगली अमाऊंट हे तुम्हाला आम्ही जाहीर करणार आहे जे मराठा समाजाला बरं वाटेल अशी, म्हणून मी आज तो आकडा मी सांगण्यापेक्षा ते स्वतः ते सांगतील। तिसरा विषय होता की अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्याच्यावर सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिले की ताबडतोब बसा, ज्या मागच्या वेळीच्या त्रुटी राहिलेल्या
त्या त्रुटी दुरुस्त करायला पाहिजेत. उदाहरण 10 लाख रुपये जे कर्ज होतं ते 25 लाख रुपये कसं करता येईल, त्याच्या ज्या जाचकटी आहेत त्या शिथिल कशा करता येतील ह्याच्यावर सुद्धा नियोजन चालू झालेलं आहे. चौथा, जे मागासवर्गीय म्हणण्यापेक्षा ओबीसीना ज्या सवलती मिळतात शिक्षणात, त्या सुद्धा सवलती आपल्या मराठा समाजाला मिळाव्यात त्याच्यासाठी वर्किंग सुरू झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे 2185 मुलांच्या नोकऱ्या आणि ज्या 2014 पासून ज्या ESBC ज्या अडकलेल्या नोकऱ्या आहेत ह्यांच्यावर का तुम्ही निर्णय घेत नाही? सर्वोच्च न्यायालयाने तर त्या 2185 बोलले, त्याच्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं. खुद्द अटॉर्नी जनरलनी सांगितलं की आपण जर त्यांना आता नोकऱ्या दिल्या तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. कारण का अनेक लोकांना सिलेक्शन झालेलं आहे पण नियुक्त्या दिल्या नव्हत्या, आणि जर तुम्ही डायरेक्ट नियुक्त्या दिल्या तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकते. पण त्यांना आम्ही पर्याय सांगितला, ठीक आहे आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचं नाही आहे, पण तुम्ही विशेष बाब म्हणून देऊ शकता. आणि आजपर्यंत दिलेले किंवा सुपरन्युमेरिटीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येतो का, अधिसंख्या जागेच्या माध्यमातून, हा सुद्धा पर्याय आम्ही त्यांना दिलेला आहे. आता हे सगळं करायला बहुतांश मागण्या त्यांनी सगळ्या मान्य केल्या, पण हे सगळं करायला त्यांना कमीत 21 दिवस लागण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही सगळ्या तुमच्या बहुतांश मागण्या मान्य केल्यात, पण आम्हाला ह्या 21 दिवस हे द्यावेत तुम्ही, जेणेकरून आमचं होमवर्क किंवा जे प्रशासकीय ज्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी आम्ही जोरात युद्ध पातळीवर सिस्टम लावू. म्हणून आम्ही आज भूमिका काय घेतली, आज नाशिकला सगळे आम्ही सगळेजण एकत्र जमलो होतो, सगळे राज्याचे समन्वयक आलेले आणि राज्याच्या समन्वयकाने निर्णय घेतलेला आहे. आणि त्यांच्या वतीनं मी सांगतो की आम्ही ठरवलंय आंदोलन काय आम्ही थांबवत नाहीये. नाशिकला मूक आंदोलनाच्या माध्यमातून सगळे राज्याचे समन्वयक येणार होते. आज सुद्धा सकाळी मी का बोलू शकलो नाही, कारण समन्वयकांची सगळी चर्चा झाली, चर्चा विनिमय झाला आणि सगळ्यांच्या वतीनं हा निर्णय त्यांनी घेतलाय की आपण पुढे ढकललेलं आंदोलन बंद केलेलं नाही, स्थगित झालं नाही. 1 महिन्यासाठी त्यांनीच वेळ मागली, कारण प्रशासकीय अनेक गोष्टी आहेत, आंदोलन चालूच राहील. मध्ये आमच्या बैठका सुद्धा होणार आहेत. मी अनेक महिन्याभरात माझ्या अनेक ठिकाणी माझ्या बैठका सुरू असतील अनेक जिल्ह्यात, दौरा चालूच राहणार आहे. काका समाज दुखी आहे, मी असो शिवाजी महाराज शाहूंचा वंशज आहे, म्हणून मी असं असलं मी ही भूमिका घेतली. अशी आम्हाला आंदोलन करायचं असलंच नाही. मला आज मला तुम्ही एक सांगा, उग्र आंदोलन मला करायचं सोपं आहे का नाही? अ संभाजीराजेंनी शिवाजी महाराजांचा वंश जर हाक मारला दुसऱ्या मिनिटात उग्र आंदोलन होऊ शकते. पॅट जा ते बस तोडफोड कर, ह्या घरात याच्यासाठी माझा जन्म झालाय. किती दिवस समाजाला तुम्ही नोटीस देणार? म्हणून समाजाला एक दिशा देण्यासाठी हे माझं काम आहे, आणि त्या समाजाला दिशा होऊ शकत नाही ह्याच्यासाठी माझा लढा आहे. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.